अशाच अनेक जेमिमा सध्या ठाण्यात तयार होत आहेत. ठाण्यातल्या शाळेत पहिल्यांदाच मुलींची क्रिकेट टीम तयार झाली आहे. आताच या टीमनं DSO चषकही जिंकलाय. टीम इंडियाकडून खेळण्याची इथल्या प्रत्येकीची इच्छा आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघानं विश्वचषक स्पर्धेत मिळवलेल्या यशानंतर वुमन क्रिकेट टीमचे वारे आता वाहत आहेत. ठाण्याच्या श्रीमती सुलोचनादेवी सिंघान या शाळेनेही मुलींच्या क्रिकेट टीमची मोट बांधली आहे. ही टीम ठाण्यातली पहिली महिला क्रिकेट टीम म्हणून ओळखली जाते. ह्या सगळ्या मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करायचंय. कुणाला मिथाली राज व्हायचंय तर कुणाला झुलन गोस्वामी तर कुणाला पूनम राऊत. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया ही महिला क्रिकेट टीम तयार करणारी ठाण्यातली पहिली शाळा. जेव्हा अशी टीम तयार करायचं ठरलं त्यावेळी पालकांकडून विशेष पाठिंबा मिळाला नाही, पण त्यासाठी मुलीच पुढे आल्या आणि त्यांनी आई वडिलांची मनधरणी केली. अखेर 12 जणींची ही टीम उभी राहिली आहे. येत्या हंगामात या मुलींच्या क्रिकेट संघाकडून उत्तम कामगिरीची आशा व्यक्त करण्यात येते. ॲक्च्युली लेडीजच्या असतं की त्यांना खूप लाज वाटते की लेडीज लोक क्रिकेट कसं खेळणार, आणि ते लोक खूप घाबरतात कारण सीझन बॉल असतं लागेल आणि पेरेंट्स पण सपोर्ट नाही करतात. पण सिंघान्या टीम अशी आहे की त्यांचे पेरेंट्स खूप सपोर्टिव्ह आहे. बहुत अपॉर्च्युनिटीज मिलते, जैसे DSO खेल सकते, फिर नाम भी बनता है स्कूल का और अपना भी नाम आता है. और फैमिली भी सपोर्ट करनी चाहिए क्योंकि हमारे स्कूल में हर पेरेंट्स सपोर्ट करता है, बट बहुत जगह नहीं कर पाते, सो दे शुड सपोर्ट, उनको करना चाहिए. आज इंडियन टीममध्ये एवढे इंडियन टीम आपण फायनलला हारलो आणि त्यात ते मिताली राज वगैरे, ते आज त्यांचे पेरेंट्स स्वतःहून बोलतात की मुलींनी आता क्रिकेट खेळायला पाहिजे. इव्हन प्रत्येक शाळेमध्ये ओपन झालं आणि आमच्याकडे प्रिन्सिपल मॅडमनी आम्हाला एवढा सपोर्ट केला आहे की पेरेंट्सचं न ऐकता त्यांनी आम्हाला एवढ्या परमिशन दिली की मुलींचा क्रिकेट नरेश सर तुम्ही चालू करा, की आपल्याकडे मुलीं काय नाही चालू करत. तर मी जेव्हा अनाउन्समेंट केली तर एवढ्या मुली आल्यात की वाटलं नव्हतं की मला की एवढ्या मुली येतील. क्रिकेट क्षेत्रात श्रीमती सुलोचना देवी सिंघान या शाळा नेहमीच अग्रगण्य राहिली आहे. आता प्राचार्य रेवथी श्रीनिवासन यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींचा संघ क्रिकेटचे धडे गिरवतोय. ज्याप्रमाणे मुलांच्या क्रिकेटला प्रायोजक मिळतात त्याचप्रमाणे मुलींच्या क्रिकेट सामन्यांसाठी प्रायोजक मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं. The male team has done so well in the country. उसी प्रकार girls का team भी अच्छा कर सकता है. और अभी हमारे girls women's cricket team ने काफ़ी inspirational हुए हैं और मिताली राज has been an inspiration. मैं चाहती हूँ कि हमारे लड़कियाँ भी बड़े होकर अपना नाम कमाएँगे और बहुत बढ़िया करेंगे. और अच्छा लगा कि मैं थी पूरे मैच के लिए और ये हमारा सबसे पहला मैच था और इन बच्चों ने बहुत बढ़िया खेला और उसको जिताया. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधील स्कोरर असलेल्या वर्षा नागरे मुलींच्या संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडणार आहेत. येत्या काही दिवसातच जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांच्या हंगामाला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी सिंघानिया शाळेच्या मुलींना शुभेच्छा. कपिल राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे.